माढा लोकसभा मतदारसंघातले नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातला प्रवेश निश्चित मानला जातोय. येत्या 14 एप्रिलला अकलूजमध्ये ते पक्ष प्रवेश करणार आहेत, तर 16 एप्रिलला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते, त्यामुळे आता भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील अशी थेट लढत होणार आहे. धैर्यशील मोहिते आणि पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष नामदेव ताकवले आमच्या पक्षात येणार असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 2 दिवसात मोहितेंचा पक्षप्रवेश होईल असंही पवारांनी स्पष्ट केलंय. मोहितेंना माढ्यातून उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे, मात्र पक्षात येणाऱ्यांनी कुठली अट ठेवली नसल्याचं पवार म्हणाले. तर शाहू छत्रपतींबद्दल जनतेच्या मनात आदर असल्याचं म्हणत पवारांनी मंडलिकांना प्रत्युत्तर दिलंय. चक्कर दिसून गेले, पक्षामध्ये अधिकृत घेण्याचा कार्यक्रम त्यांचा 2 दिवसांनी आहे. यांचे अध्यक्ष जयंत चौपाटी यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षामध्ये येते. घराण्याच्या कुटुंबाचा प्रतिनिधी होतो हा ज्याच्या उदय अशा प्रकारचे उदय केला गेला त्याचा अर्थ शैक्षणिक संस्थेची जाय नाही.